महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे नुकतीच सेतू अभ्यासक्रमाची घोषणा करण्यात आलेली आहे. शालेय स्तरावर हा सेतू अभ्यासक्रम कशा पद्धतीने राबवला पाहिजे त्या संदर्भातील परिपत्रक महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्यातर्फे जे परिपत्रक आलेलं आहे 28 जून 2021 रोजी, त्याच्या अनुषंगाने या सेतू अभ्यासक्रमाविषयीची थोडक्यात माहिती मी आपल्याला सांगणार आहे. सेतू अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांसाठी आहे. मागील वर्षी कोरोनामुळे ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण चालू होतं, किंबहुना परीक्षा त्यांच्या झालेल्या नाहीत आणि यावर्षी सर्वच विद्यार्थी हे पुढील वर्गात गेलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी मागील वर्षी अपेक्षित असलेल्या सर्व क्षमता संपादित न होताही विद्यार्थी पुढील शैक्षणिक वर्षामध्ये प्रविष्ट होण्याची शक्यता गृहीत धरून हा अभ्यासक्रम तयार केलेला आहे, जेणेकरून यावर्षी विद्यार्थ्यांना आपापल्या विषयामध्ये शिक्षण घेत असताना त्यांचं पूर्वज्ञान पुरेसं आहे की नाही, किंवा नसेल तर ते जो गॅप असेल तो पूर्ण करण्यासाठी या सेतू अभ्यासक्रमाची रचना केलेली आहे. सेतू आहे मागील वर्षाचा अभ्यासक्रम आणि या वर्षाचा अभ्यासक्रम यांचं मिळून या सेतू अभ्यासक्रमाची रचना केलेली आहे. हा सेतू अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांनी तो आपल्या विद्यार्थ्यांसाठी राबवायचा आहे. सेतू अभ्यासक्रमामध्ये 2 ते 10वीच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान, हिंदी आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी 45 दिवसांचा सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. या अंमलबजावणीची तारीखसुद्धा पुढे परिपत्रकात दिलेली आहे. हा सेतू अभ्यासक्रम इयत्तानिहाय विषयनिहाय केलेला आहे आणि मागील इयत्ताच्या महत्त्वाच्या क्षमतांवर आधारित आहे, आणि हा अभ्यासक्रम सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधून विद्यार्थ्यांना पूर्ण करायचा आहे. याच्यामध्ये काही कृतीपत्रिकासुद्धा दिलेल्या आहेत, ती मी आपल्याला लवकरच दाखवतो आहे. विद्यार्थ्यांनी त्या त्या दिवसाची कृतीपत्रिका शिक्षक, पालक, शिक्षक मित्र, सहाध्यायी, स्वयंसेवक अशा कोणत्याही विद्यार्थी मित्र कोणते यांच्या मदतीने सोडवायचे थोडक्यात. आता जरी ऑनलाईन शिक्षण चालू असेल तरीसुद्धा ह्या कृतीपत्रिका विद्यार्थ्यांनी पूर्ण करायच्या आहेत. या सेतू अभ्यासक्रमामध्ये 3 चाचण्यासुद्धा देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी त्या क्षमता साध्य केल्या की नाही याचं मूल्यमापन केलं जाईल. या सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी 1 जुलै 2021 ते 14 ऑगस्ट 2021 या कालावधीमध्ये करायची आहे. आणि हा जो अभ्यासक्रम आहे हा आपल्याला या वेबसाईटवर दिसेल, www.maa.ac.in या वेबसाईटवर मी आपल्याला आता घेऊन जातो. या वेबसाईटची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर विषयनिहाय इयत्तानिहाय सेतू अभ्यासक्रम आपल्याला डाउनलोड करता येईल. इथे जरी नसेल तरी आपण या ठिकाणी जी स्क्रोलिंग इथे लाईन येते त्यावर क्लिक करून सुद्धा आपण ही सेतू अभ्यासक्रमाची पुस्तिका डाउनलोड करू शकतो. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात SCERT महाराष्ट्राच्या या वेबसाईटवर आपण आलेलो आहोत. या ठिकाणाहून आपण डाउनलोड करू शकतो. इथे आपण स्क्रोल करा, विषय दिलेले आहेत, मराठी आहे, इंग्लिश आहे, मॅथ्स, सायन्स, सोशल सायन्स, हिंदी, हे आपल्याला मराठी माध्यमासाठी दिसत आहेत, नंतर उर्दू आहे. अशा पद्धतीने एवढे सिलेबस इथे उपलब्ध आहे सेतू अभ्यासक्रमाचे विषयानुसार येताना. या ठिकाणी मी एक सिलेबसची पुस्तिका, ही अभ्यासक्रम पुस्तिका ओपन केलेली आहे 10वीसाठी उदाहरणार्थ आपल्याला दाखवण्यासाठी. ही डाउनलोड करता येऊ शकते आपल्याला इथून. यात बघितलं तर आपल्याला प्रत्येक दिवशीप्रमाणे कार्यक्रम दिलेला आहे. यात या सर्व मार्गदर्शक सूचना सुद्धा दिलेल्या आहे कशा पद्धतीने याची अंमलबजावणी शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी करायची आहे. हा याचा पूर्ण अभ्यासक्रम दिलेला आहे आणि प्रत्येक दिवस निहाय यामध्ये उद्दिष्टे आणि कृती दिलेल्या आहे. इयत्ता 10वी म्हणजे आत्ता जे विद्यार्थी 10वीमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा आहे. या पुस्तिका तयार करताना मागील वर्षाच्या क्षमता आणि या वर्षाच्या क्षमतांमध्ये सेतू घडवून आणण्यासाठी, ब्रिज तयार करण्यासाठी ही पुस्तिका आहे. पहिल्या दिवस 1 कौशल्य दिलेलं आहे, क्षेत्र दिलेलं आहे आणि ही कविता आहे, त्या संदर्भात काय करायचं आहे इथे त्या सूचना आवश्यक त्या सगळ्या सूचना इथे दिलेल्या आहेत. दुसरा दिवस 2 कौशल्य संकल्पना काय, क्षेत्र कोणतं आहे आणि यामध्ये जो आशय आहे त्याची कृती काय काय करता येईल, कशा पद्धतीने करता येईल याची माहितीसुद्धा इथे दिलेली आहे. असं दिवसागणिक आपल्याला अतिशय सुस्पष्ट भाषेमध्ये प्रत्येक कृती कशी करावी याच्या संदर्भातला अतिशय व्यवस्थित असं चित्रण या पुस्तिकेमध्ये केलेली आहे. शिक्षकांना राबवण्यासाठी अत्यंत सुस्पष्ट दिशानिर्देश या पुस्तिकेमध्ये आपल्याला दिसतात. त्या त्या
दिवशीचे मूल्यमापन सुद्धा या ठिकाणी दिलेले आहे. अत्यंत कल्पक अशा पद्धतीची मांडणी आहे, क्रिएटिव अशी मांडणी याच्यात दिलेली आहे. अशा पद्धतीने प्रत्येक विषयाच्या पुस्तिका इथून आपण डाउनलोड करू शकता. ज्या विषयाचे आपण शिक्षक असाल आणि जो विषय आपण शिकवतात ती आपण डाउनलोड करावी. डाउनलोड क्लिक केल्यानंतर जर हा 6वीचा कोर्स आहे, 6वीसाठी हा सेतू अभ्यासक्रम आहे, तर आत्ता जे विद्यार्थी 6वीत आहे त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.